उद्योग या घटकाला आपण सुरुवात केलेली आहे. गेल्या व्हिडिओमध्ये आपण उद्योग म्हणजे काय, उद्योगाचे जे प्रकार आहेत ते आपण पाहिलेले आहेत. तर आज शेवटचा जो उद्योग प्रकार आहे तो आपण पाहणार आहोत. तर उद्योग म्हणजे आपल्याला माहिती आहे, उद्योगामध्ये कोणताही उद्योग घ्या तर त्याच्यामध्ये आपण उपलब्ध कच्च्या मालाचे रूपांतर पक्क्या मालामध्ये करतो. आणि ही जी प्रक्रिया आहे ती आपल्याला माहिती आहे, कारखानदारीमध्ये चालते, कंपन्यामध्ये चालते. आणि मग त्यातून मिळणारं जे उत्पन्न आहे त्यालाच त्या उत्पन्नातून तो नफा वाटून घेतला जातो आणि त्यालाच उद्योग असे म्हणतात, हे आपण पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये उद्योगाचे वर्गीकरण केलेले आहे एकूण तीन प्रकारामध्ये. तर त्यातला जो लघु उद्योग म्हणजे काय, लघु उद्योगाची वैशिष्ट्ये, त्याच्यानंतर लघु उद्योगाची विविध उदाहरणे आपण गेल्या पाठाला पाहिले. त्याच्यानंतर मध्यम उद्योग म्हणजे काय, त्याच्यामध्ये कुणे केला जातो, म्हणजे कोणामार्फत केला जातो, त्याच्यानंतर त्याची जी वैशिष्ट्ये आहेत ते आपण गेल्या पाठाला पाहिल्यात. आज आपण उद्योगामध्ये हा जो तिसरा शेवटचा प्रकार आहे तो आपण पाहणार आहोत, मोठे उद्योग. आणि त्यालाच काय म्हणतात, अवजड उद्योग. दुसरं नाव आहे त्याला अवजड. आता अवजड उद्योग किंवा मोठे उद्योग, आता मोठे उद्योग म्हणजे काय, तर या उद्योगांना याची वैशिष्ट्ये आपण पाहिली. तर याची वैशिष्ट्ये म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने सांगता येतील, परीक्षेला प्रश्न येईल की मोठे उद्योग म्हणजे काय ते लिहा. तर याची वैशिष्ट्ये अशा आहेत की यासाठी लागणारा जो कच्चा माल आहे किंवा भांडवल आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर लागतं. त्याच्यानंतर मनुष्यबळ आहे मोठ्या प्रमाणावर लागतं. त्याच्यानंतर गुंतवणूक मोठ्या पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करावी लागते. लागणारी जागा आहे मोठ्या प्रमाणावर लागते. त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे ते मोठ्या प्रमाणावर लागते. म्हणजे मोठे उद्योग म्हणजे की आपल्याला शब्दावरूनच किंवा याच्या नावावरूनच लक्षात येतं की ज्या भांडवल म्हणा, त्याच्यानंतर पैसा, त्याच्यानंतर मनुष्यबळ, वाहतूक साधने, त्याच्यानंतर जागा, तर हे आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये गुंतवावे लागतात. त्याला मोठे उद्योग असं म्हणायचं. याच्यामध्ये आपण उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल, बघा सिमेंट आहे, साखर कारखाना. बघा उदाहरण आपल्याला याच्यामध्ये काय सांगता येतील, तर सिमेंट कारखाना आहे, त्याच्यानंतर साखर कारखाना आहे, लोह पोलाद कारखाना आहे. तर याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे उदाहरणं अर्थ सांगता येईल. तर मोठे उद्योगामध्ये म्हणजे आता आपण पाहिलं साखर कारखाना, तर साखर कारखाना आपण जर घेतला तर तो साखर कारखाना याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे मनुष्यबळ खूप मोठ्या प्रमाणावर आहे, यंत्र मोठमोठे असतात, त्याच्यासाठी उपलब्ध जागा आहे ती मोठ्या प्रमाणावर असते. आणि त्यातून मिळणारा नफा हा छोटा लघु उद्योग किंवा मध्यम उद्योग यांच्या तुलनेमध्ये जागा देखील असतो. तर त्याच्यानंतर पुढं आपण पाहिलं तर सिमेंट कारखाना किंवा सिमेंट उद्योग आपण पाहिलं, तर त्याच्यामध्ये सिमेंट हा जो उद्योग आहे याचे हे जे मोठे उद्योग किंवा अवजड उद्योग शक्यतो गावाच्या बाहेर ज्या ठिकाणी कच्चा माल उपलब्ध होईल अशा ठिकाणी शक्यतो उभारला जातो त्याचा कारखाना. त्याच्यामध्ये सिमेंट कारखाना आपण पाहिलं तर सिमेंट कारखाना त्याच्यामध्ये लागणारी जागा आहे मोठ्या प्रमाणावर लागते. त्याच्यानंतर गुंतवणूक खूप मोठ्या प्रमाणावर करायला लागते. यंत्रसामग्री मोठ्या प्रमाणावर असते आणि मनुष्यबळ देखील मोठ्या प्रमाणावर असते. म्हणजे अशा प्रकारे मोठे उद्योग किंवा अवजड उद्योग त्याच्यामध्ये सिमेंट, साखर कारखाना, लोह पोलाद अशी विविध पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये नावे सांगता येईल. आता पुणे शहर किंवा मुंबई शहर याच्यामध्ये आपण पाहिलं तर खूप मोठ्या MIDC आहेत, खूप मोठ्या कंपन्या आहेत, खूप मोठे कारखाने आहेत. तर त्या ठिकाणी विविध त्या ठिकाणी पुणे किंवा मुंबई ह्या ठिकाणी केले जाणारे सगळे उद्योग हे मोठे उद्योग किंवा अवजड उद्योग याच्यामध्ये येतात. आणि त्याच्यानंतर यातून जे मिळणारं उत्पन्न आहे ते देखील असे पार्टनरशिपमध्ये हे उद्योग केले जातात. मोठे उद्योग, अवजड उद्योग हे काय केले जातात, असे पार्टनरशिपमध्ये उद्योग केले जातात. म्हणजे कोणी एक व्यक्ती त्या ठिकाणी मालक नसते, कोणाला नफा आहे तो आपल्याला म्हणजे कोणाला जो काही उत्पन्न आहे नफा आहे तो वाटून घेतला जातो. आणि अशा प्रकारे मोठे उद्योग आणि अवजड उद्योग हा एक उद्योगाचा प्रकार आहे. तर अशा ह्या उद्योगामध्ये मिळणारं जे उद्योग उत्पन्न आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर असतं. त्याच्यानंतर रोजीरोटी भागवण्यासाठी मनुष्यबळ या ठिकाणी कार्यरत असतात. तर अशा प्रकारे आपल्याला मोठे उद्योगांची माहिती मिळालेली आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा जो उद्योग आहे तो म्हणजे कृषीवर आधारित उद्योग. बघा पुढचा मुद्दा आहे, तर एकूण तीन प्रकार आहेत. त्याच्यानंतर पुढचा उद्योग प्रकार आहे बघा कृषीवर आधारित उद्योग.
तर या उद्योगामध्ये कृषी म्हणजे आपल्याला माहिती आहे, कृषी म्हणजे शेती. तर आपल्याला माहिती आहे भारत हा शेती प्रधान देश आहे, म्हणजे आपल्या भारतामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय आहे, शेती हा व्यवसाय केला जातो. तर भारत हा कृषी प्रधान देश आहे, भारतामध्ये कृषी उत्पन्नात विविधता आढळते, परंतु शेतीतून मिळणारे जे उत्पन्न आहे ते विविध प्रकारामध्ये आहे, कमी आहे, जास्त प्रमाणात, मध्यम प्रमाणात. तर त्यामुळे विविध प्रकारचे कृषी आधारित उद्योग उदयाला आलेले आहेत. या उद्योगाबरोबर कृषी क्षेत्रातून उत्पादित होणाऱ्या उत्पन्नावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचा विकास झालेला आहे. याच्यामध्ये दुग्ध व्यवसाय आहे, हा देखील दुग्ध व्यवसाय कृषीवर आधारित आहे. आणि त्याच्यानंतर फळ प्रक्रिया आहे, फळांची बागा वगैरे आपण पाहतो तर या बागातून आपल्याला अशा प्रकारे फळ प्रक्रिया करून उद्योग केले जातात. अन्न प्रक्रिया आहे, शेतातून आपल्याला किंवा कृषीवर आधारित अशा प्रकारे गहू, ज्वारी, बाजरी यांचं उत्पन्न घेता येते. गुऱ्हाळ आहे, जर आपल्या शेतामध्ये जर आपण ऊस केला तर त्या ऊसाच्या माध्यमातून किंवा अशा प्रकारे गुऱ्हाळ चालवले जातात, म्हणजे कृषीवर आधारित उद्योग त्याच्यामध्ये आपल्याला नावं सांगता येईल, किंवा कृषीवर आधारित उद्योग त्यांची नावे लिहा असा प्रश्न आला तर याच्यामध्ये आपल्याला लिहिता येईल. फळ प्रक्रिया, अन्न प्रक्रिया, गुऱ्हाळ, त्याच्यानंतर पुढे आपल्याला दुग्ध व्यवसाय, तर अशा प्रकारे आपल्याला उदाहरणं सांगता येईल. तर कृषीवर आधारित उद्योग सर्वत्र स्थापन झालेले आहे. आपल्याला माहिती आहे भारत हा कृषी प्रधान देश आहे, सगळीकडे आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न हे शेतातून मिळतं. सर्रास सर्व लोकांना शेती आहे आणि सर्रास सर्व लोकांचा आपल्याकडं शेती हा मुख्य व्यवसाय आहे. तर या शेतीतून जे उत्पन्न किंवा उद्योग सर्वत्र स्थापन झालेले आहेत, वस्त्र उद्योग आहेत, साखर उद्योग यासारखे कृषीवर आधारित अवजड उद्योगांचा विकास देखील झालेला आहे. मग त्याच्यामध्ये वस्त्र उद्योग आहे, वस्त्र उद्योग म्हणजे कापूस केला जातो, कापूस हे पीक घेतलं जातं आणि त्याच्यातून मग कापड निर्मिती होते. वस्त्र उद्योग हा खूप मोठ्या प्रमाणावर चालणारा म्हणजे कृषीवर आधारित उद्योग, याच्यामध्ये अवजड उद्योगामध्ये येणारा जो उद्योग आहे तो म्हणजे वस्त्र उद्योग आहे. त्याच्यानंतर साखर उद्योग आहे, ऊसाच्या माध्यमातून ऊसा कच्चा माल वापरून त्या ठिकाणी साखर हा पक्का माल तयार केला जातो. म्हणजे कृषीवर आधारित उद्योग आपल्या भारत देशामध्ये शेती हा कृषी शेती हा मुख्य व्यवसाय असल्यामुळे अशा प्रकारे कृषीवर आधारित उद्योग त्याच्यामध्ये आपल्याला अन्न दुग्ध व्यवसाय, अन्न प्रक्रिया, फळ प्रक्रिया, गुऱ्हाळ, वस्त्र उद्योग आहेत, त्याच्यानंतर साखर उद्योग आहेत, तर अशा प्रकारचे विविध उद्योग आपल्याला केले जातात. आणि आपल्या भारतामध्ये अशा प्रकारे कृषीवर आधारित उद्योग हे खूप मोठ्या प्रमाणावर चालतात आणि त्याच्यातून मोठमोठ्या अवजड उद्योगाची देखील निर्मिती होते, त्याच्यातून मिळणारा नफा देखील हा खूप मोठ्या प्रमाणावर आहे. तर हे जे कृषीवर चालणारे उद्योग आहेत ते शक्यतो आपल्याकडे जवळजवळ 75% अशा प्रकारे कृषीवर आधारित चालणारे उद्योग आपल्याकडे आपल्या भारत देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यातून मिळणारं उत्पन्न देखील खूप मोठ्या प्रमाणावर आहे. लागणारा कच्चा माल, पक्का माल हा देखील आपल्याला सहजासहजी आपल्या भारत देशामध्ये उपलब्ध होतो, त्यामुळं असे सर्रास कृषीवर आधारित उद्योग शक्यतो आपल्या भारत देशामध्ये आपल्याला चालताना दिसतात. तर अशा प्रकारे आपण मोठे उद्योग जे उद्योगांचे प्रकार आहेत एकूण 3, लघु उद्योग, मध्यम उद्योग आणि मोठे उद्योग, त्यांची वैशिष्ट्ये उदाहरणं आपण पाहिली. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपण पाहिला कृषीवर आधारित उद्योग, हे पण एकपर्यंत आपण पाहिलेलं आहे. कृषीमध्ये शेतीवर आधारित व्यवसाय केले जातात आणि आपल्या भारत देशामध्येच का ते केले जातात याचं कारण देखील आपण पाहिलेलं आहे. आणि त्याच्यातून कोणकोणते उद्योग केले जातात, त्याच उद्योगातून अवजड उद्योग कशाप्रकारे उदयाला आलेले आहेत, विकसित झालेले आहेत. त्याच्यानंतर मध्यम जे उद्योग आहेत ते देखील आपल्याला कृषीवर आधारित पाहायला मिळतात. त्याच्यानंतर जे छोटे उद्योग आहेत ते देखील आपल्याला कृषीवर आधारित उद्योग, त्याच्यामध्ये लघु उद्योगामध्ये आपण जर पाहिलं तर भाजीपाला पिकवणं आणि भाजीपाला विकणं, तर हा देखील एक कृषीवर आधारित उद्योग म्हणून छोटा उद्योग आपल्याला पाहायला मिळतो. मध्यम उद्योगामध्ये आपण पाहिलं रसवंतीगृह आहे, रसवंतीगृह मध्यम उद्योगामध्ये येते. त्याच्यानंतर अवजड उद्योगामध्ये साखर कारखाना किंवा किंवा वस्त्र उद्योग हे अवजड उद्योगामध्ये येते. म्हणजे कृषीवर आधारित उद्योग याच्यामध्ये 3 प्रकारचे उद्योग केले जातात, लघु उद्योग, मध्यम उद्योग आणि मोठे उद्योग, असे 3 प्रकारचे उद्योग केले जातात. आणि उत्पन्न हे देखील आपण पहिल्याच वाक्यामध्ये पाहिलं होतं की भारतामध्ये कृषी उत्पन्नामध्ये विविधता आढळते, तर हे आपल्याला लक्षात येतं की जशा उद्योगाचं आपलं स्वरूप आहे, वर्गीकरण आहे, जशा प्रकारे
तर त्याच्यानुसार आपल्याला उत्पन्न मिळते. आणि अशा प्रकारे आपण कृषीवर आधारित उद्योग पाहिलेले आहेत. तर आपण पुढच्या पाठामध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण औद्योगिक विकास म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच MIDC जे म्हणजे मोठमोठे उद्योग आहेत त्यांची आपण माहिती पाहूया. तर या ठिकाणी आपण थांबूया.